विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या पुस्तकामधील लेसन नंबर 4 डिझास्टर मॅनेजमेंट हा लेसन आज आपण अभ्यासणार आहोत। त्याच्या आधी आपलं जे थोरात एज्युकेशन चॅनल आहे, ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, काही चुका वगैरे असतील तर कमेंट करायला पण विसरू नका। आता तर चला सुरुवात करू आपण डिझास्टर मॅनेजमेंट या लेसनला। सुरुवातीला आपण डिझास्टर म्हणजे काय हे पाहणार आहोत। आता इथं तुम्हाला डिझास्टर म्हणजे आपत्ती, डिझास्टर म्हणजे आपत्ती आणि त्याचं मॅनेजमेंट। एखादी आपत्ती जर आपल्यावर ओढावली तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्याला आलं पाहिजे। तर इथं तुम्हाला चित्रामध्ये वेगवेगळे डिझास्टर दिलेले आहेत, जसं अर्थक्वेक आहे किंवा दुष्काळ असेल, फ्लोडिंग असेल, फायर ऑफ हाऊस आहे म्हणजे इथं आग लागलेली आहे, वादळ असेल, स्टॉर्म्स असेल, वॉल्केनो असेल, ज्वालामुखी फुटताना आपण पाहतो। आता बघा त्याच्यानुसार इथं तुम्हाला एक काही क्वेश्चन पण विचारलेत, व्हॉट इव्हेंट्स डू यू सी इन दिस पिक्चर। फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इव्हेंट्स डू यू सी इन दिस पिक्चर्स, म्हणजे तुम्ही शेजारी कोणते कोणते चित्र पाहत आहेत, बरोबर। त्याच्यानंतर व्हॉट वूड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन, अशा परिस्थितीच्या वेळेस किंवा असे जर प्रसंग ओढवले तर तुम्ही काय कराल। तर साहजिकच आपण अशा प्रसंगी नक्कीच मदतीला धावून जाऊ, किंवा त्याची जर आग लागलेली असेल तर आपण त्याला विझवण्याचा प्रयत्न करू, वादळ आलेलं असेल तर आपण एका सुरक्षित ठिकाणी जाऊ किंवा दुसऱ्यालाही न्यायचा प्रयत्न करू। त्यानंतर हॅव यू एक्सपिरियन्स सच अ सिच्युएशन युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही कधी स्वतः असे प्रसंग अनुभवले आहेत का, अनुभवले असतील तर यस म्हणा किंवा नसतील तर नो म्हणा। वाय डू दिस इव्हेंट्स ऑकर, हे प्रसंग असे का उद्भवतात, बरोबर, का उद्भवतात ते आपण पाहणारच आहोत। आणि जर असे प्रसंग उद्भवले तर आपल्याला काय करायचं आहे। सुरुवातीला काही डिझास्टरची आपण माहिती घेऊ, प्रसंगांची माहिती घेऊ। फर्स्ट इथं पिक्चर दिलेलं आहे 4.2 इफेक्ट ऑफ द अर्थक्वेक ॲट द किल्लरी, किल्लरीमध्ये भूकंप जो झाला होता त्याचं इथं चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे। इन 1993 मेनी पीपल डेड ड्यू टू द अर्थक्वेक ॲट किल्लरी इन लातूर डिस्ट्रिक्ट, लातूर जिल्ह्यामध्ये जे किल्लरी गाव आहे तिथे 1993 खूप मोठा भयंकर भूकंप झाला होता आणि त्याच्यामध्ये भरपूर लोक घराच्या खाली दबून गेले होते, मेले होते। त्याच्यानंतर भरपूर जे गावातील लोक असतात, आजूबाजूच्या गावातील लोक असतात, ते तिथं धावून गेले होते मदत कार्य करण्यासाठी, बरोबर। म्हणजे असं एखाद्या गावावर किंवा आजू शेजारवर जरी आपण काही प्रसंग ओढवला तर आपण नक्कीच तिथं मदतीला जातो। त्याच्यानंतर दुसरी घटना आहे, इवन टुडे पीपल ऑफ मुंबई शडर ॲट द मेमरी ऑफ जुलै इन 2005 वेन मेनी पीपल हॅड अ लॉस देअर लिव्ज इन द डिल्यू कॉज्ड बाय हेवी रेन्स। मुंबईला 2005 जो पूर आला होता त्याच्यामध्ये पण भरपूर जीवितहानी झाली होती, मुसळधार पाऊस पडला होता आणि भरपूर लोकांचे बळी गेले होते। इथं बळींची संख्या दिलेली नाही आहे, माहितीच तो। त्याच्यानंतर आहे, इन जुलै 2014 द वोल विलेज ऑफ मलिन इन आंबेगाव तालुका ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट वॉज डिस्ट्रॉय इन अ मॅटर ऑफ मिनिट्स ड्यू टू द लँडस्लाईड, मेनी गॉट बरीड अंडर द हिप्स ऑफ सॉईल अँड स्टोन अँड लॉस्ट देअर लिव्ज। 2014 पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातलं जे माळीण गाव आहे इथं दरड कोसळली होती आणि डोळ्यादेखत ते गाव आहे, पूर्ण गावच्या गाव त्या ढिगाऱ्याखाली दबलं होतं आणि त्या ढिगाऱ्याखाली येऊन भरपूर लोकांचा मृत्यूही झाला होता। त्याच्यानंतरचा एक प्रसंग आहे, इन नोव्हेंबर 2015 मेनी पीपल डेड ड्यू टू द फ्लोडिंग कॉज्ड बाय हेवी रेन्स इन तामिळनाडू। नोव्हेंबर 2015 तामिळनाडूमध्ये झालेल्या अतिवृष्टीने अनेक लोक मृत्यूमुखी पडले होते। घटना तर अशा किंवा प्रसंग असे भरपूर सांगण्यासारखे आहेत मित्रांनो, पण तुम्हाला 6वीच्या पुस्तकामध्ये 1-2 प्रसंगच इथं दिलेले आहेत, तुम्ही आणखीन पण प्रसंगाची माहिती घेऊ शकता ॲडिशनलमध्ये। आता हे प्रसंग जे आहेत किंवा आपत्ती जी आहे ते आपत्ती कशाला म्हणायचं, व्हॉट इज अ डिझास्टर, इथं डेफिनेशन दिलेली आहे, डिझास्टर म्हणजे काय किंवा आपत्ती म्हणजे काय, अ सडन इव्हेंट्स दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ प्रॉपर्टी अँड सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड अ डिझास्टर। अचानक उद्भवणाऱ्या
संकटामुळे राष्ट्राची समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपण डिझास्टर म्हणतो, म्हणजे आपत्ती म्हणतो. इथं तुम्हाला वेगवेगळ्या डिझास्टरचे पण इथं चित्र दिलेले आहेत पेज नंबर 26 वर. तर चला आता पेज नंबर आपण 27 वर जाऊ. आता सुरुवातीला इथं क्लिअर झालं आपत्ती म्हणजे काय, अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची समाजाची किंवा आर्थिक हानी किंवा जीवित हानी होत असते अशा संकटांना आपण आपत्ती म्हणतो. सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ प्रॉपर्टी अँड सोशल ॲस्पेक्ट ऑफ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड अ डिझास्टर. आता हे झालं आपत्ती. पण ह्या ज्या आपत्ती आहेत त्या येतात कशाचं? हाऊ अँड वाय डू द फॉलोइंग डिझास्टर ऑकर. आपत्ती कशामुळे येत असतात? इथं तुम्हाला काही कारणं दिलेले आहेत. फ्लोट ड्यू टू द हेवी रेन्स, जे पूर येत असतो, महापूर येत असतो, ते कशामुळे येत असतो? तर अतिवृष्टीमुळे, हेवी रेन्समुळे फ्लड्स येत असतो. फ्लड्स येत असतो म्हणजे ते जे पूर असतात, नदीला पूर येणं, तलाव फुटणं, हे कशामुळे होतं? जर अति जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडला असेल तर तिथं पूर येण्याची दाट शक्यता असते. सेकंड आहे अन अर्थक्वेक लाइटनिंग अ व्हॉल्केनिक इरप्शन एक्सेट्रा. भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी इत्यादी. म्हणजे हे जे डिझास्टर आहेत हे कसे असतात? अर्थक्वेक लाइटनिंग अ व्हॉल्केनिक इरप्शन एक्सेट्रा. तिसरं आहे फॉरेस्ट फायर्स, जंगलांना अचानक लागणारी आग. आता जंगलांना अचानक कशी आग लागते तर तुम्ही लहानपणी 5वी किंवा 4वीच्या पुस्तकामध्ये पाहिलं असेल, जंगलामध्ये वारं जर आलं आणि फांद्या झाडांना एकमेकाला जर घासलं तर तिथे एखाद्या वेळेस ठिणगी पडून जाळ लागू शकतो किंवा आग लागू शकते. चौथं आहे इन्क्रीज्ड रिस्क ड्यू टू द हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया. वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशामध्ये लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता. इन्क्रीज रिस्क टू द हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या, आणि लोकसंख्या वाढल्यामुळे तिथल्या लिमिटेड जो एरिया असतो आणि त्याच्यापेक्षा जर पॉप्युलेशन वाढलेली असेल तर त्याच्यामुळे सुद्धा काही प्रॉब्लेम येऊ शकतात, प्रसंग येऊ शकतात. त्याच्यानंतर आहे पाचवा जो पॉईंट आहे रॅम्पंट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन. रॅम्पंट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन म्हणजे बेसुमार प्रमाणामध्ये होणारी बांधकाम, याच्यामुळे सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्यावर असे प्रसंग किंवा आपत्ती येऊ शकते. इकॉलॉजिकल इम्बॅलन्स म्हणजे पर्यावरणाचा जो ढासळत चाललेला जो समतोल असतो. इकॉलॉजिकल म्हणजे पर्यावरणाचा इम्बॅलन्स कधी होतो? ज्यावेळेस हे बेसुमार जे कन्स्ट्रक्शन होत असतात हे झाडं किंवा जंगलं तोडूनच इथं बांधकामं केली जातात, त्याच्यामुळं इकॉलॉजिकल इम्बॅलन्स होऊ शकतं. त्याच्यामुळं पाऊस प्रमाणामध्ये किंवा अतिप्रमाणामध्ये पडू शकतो किंवा पडूही शकत नाही, तिथं दुष्काळ पण उद्भवू शकतो. म्हणजे इतकं ह्या इकॉलॉजिकल इम्बॅलन्समुळे भरपूर काही प्रसंग ओढवू शकतात. सेवन नंबरचा आहे टेररिझम रिवॉर्ड्स अँड क्राईम रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोशन्स ॲझल्ट्स फायर अँड ॲक्सिडेंट एक्सेट्रा. दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी यातून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात इत्यादी. म्हणजे हे जे डिझास्टर आहेत ह्याचे तुम्हाला पूर्ण 7 कारणं दिलेले आहेत की याच्यामुळं तुमच्यावर अशा आपत्ती ओढवू शकतात. हे 7 कारणं तुम्ही जर लर्न केले तर परीक्षेमध्ये विचारले जातात. आता ह्या डिझास्टरचे 2 टाईप्स पडतात. डिझास्टर आर 2 मेन काइंड्स, मॅनमेड अँड नॅचरल. म्हणजे डिझास्टरचे आपत्तीचे 2 प्रकार आहेत, एक नैसर्गिक आणि दुसरं मानवनिर्मित. मॅनकाइंड्स, मॅनमेड अँड नॅचरल, नैसर्गिक आणि मानवनिर्मित. सुरुवातीला आपण अर्थक्वेक बघणार आहोत. अर्थक्वेकमध्ये बघा, मुवमेंट इन इंटिरियर ऑफ द अर्थ रिलीज टर्मिनेंडस अमाऊंट्स ऑफ एनर्जी. दिस कॉजेस सिस्मिक वेव्स लिडिंग टू मुवमेंट्स ऑफ द अर्थ सर्फेस लाईक ट्रेमर्स, शेकिंग, क्रॅकिंग अप एक्सेट्रा. म्हणजेच काय, भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जेचे उत्सर्जन होते, त्याची
परिणिती भूकंप लाटामध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये हालचाल होत असते, त्याच्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडत असतात. Such vibrations or quaking in the earth's crust is known as earthquake. It is believed that besides other causes, man-made causes like mining and construction of big dams can also lead to earthquakes. भूकंपामध्ये कंपनी होणे यालाच भूकंप म्हणत असतात. भूकंपासाठी अन्य कारणांबरोबरच मोठी धरणे आणि खाणकाम ही प्रमुख मानवी कारणं आहेत असे मानले गेलेले आहे. आता भूकंप जे होत असतात, भूकंप कशामुळे होतात की माणूस ज्यावेळेस समजा एखादा मोठा डॅम बांधायचा असेल की त्या डॅमसाठी जी जागा असते त्याचं ते खाणकाम करतात, डोंगर वगैरे फोडून काढतात किंवा त्या धरणाच्या जागेमध्ये आणखीन खोलवरती जी माती पूर्ण उकरून काढतात, अशामुळे सुद्धा अर्थक्वेक म्हणजे भूकंपाची संभावना होऊ शकते. आता या भूकंपामुळे ह्याचे परिणाम काय होतात बघा, इफेक्ट ऑफ अर्थक्वेक. डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, बिल्डिंग्स, ब्रिजेस, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स एक्सेट्रा, बांधकामं, पूल, रस्ते, लोहमार्ग हे उद्ध्वस्त होतात. चेंज इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स, नद्यांच्या प्रवाहाची जी दिशा असते ती पण बदलू शकते. हग लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी भूकंपामुळे होत असते. त्याच्यानंतरचा पॉईंट ऑफ फ्लड्स ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला आपण थोडीशी आणखी अर्थक्वेकबद्दल माहिती घेऊ. अर्थक्वेक म्हणजे भूकंपामुळे भरपूर काही अशा गोष्टी होत असतात जेणेकरून आपल्या राष्ट्राची संपत्ती म्हणा, जमिनीची म्हणा किंवा सामाजिक म्हणा ह्याची हानी होत असते. भूकंपाची हानी होण्यासाठी नैसर्गिक आणि मानवनिर्मित ह्याच्यामध्ये दोन्ही कारणं दिलेली आहेत. एक माणसांना जर म्हणजे पाण्यासाठी जे आपण धरण वगैरे डॅम जे बांधतो त्याच्यामध्ये मायनिंग करतो, स्फोट घडून आणतो, अशा प्रकारे अर्थक्वेकसुद्धा त्या कारणामुळे सुद्धा होऊ शकतो. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लड्स म्हणजे महापूर याची माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या ह्या थोरात एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकीचं आपण उद्याच्या पाठामध्ये घेणार आहोत.